तुकुटराये, आज आपण मुक्काम पोस्ट इनामगाव या ठिकाणी आलो आहोत. त्या शेतकऱ्यांना आपण मिरचीमध्ये आरपीएस 76 आणि बॅक टू रिझल्ट घेतले आहेत. त्यांचे आरपीएस 76 आणि बॅक टू शेक काय मत आहे ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. नमस्कार सर, तुमचं नाव सांगा सुरुवातीला. नमस्कार, माझं नाव गाडगे रोहित बाबासाहेब, मुक्काम पोस्ट इनामगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर आहे 95030307307. सर, तुमचं टोटल मिरच्या क्षेत्र किती आता? अडीच एकर क्षेत्र. अडीच एकर क्षेत्र आहे. हे मिरच्याचा प्लॉट आता झाला किती दिवसात साधारणपणे? आता 40 दिवस झाले. 40 दिवसात झाड झालेलं आहे. याला कशी कशी म्हणजे आरपीएच ड्रिंचिंग किंवा बीज प्रक्रिया कशी केली होती? स्टार्टिंगला ज्यावेळेस आपले रोप आले त्यावेळेस आपण त्याच्यावरती 50 ml पर पंप स्प्रे घेतला होता रोपावरती. रोपावरती डायरेक्ट ट्रे वरती. त्याच्यानंतर जे ट्रे आहे ते बिजोरिच आणि आरपीएस 76 लिक्विड मध्ये आपण ड्रेंचिंग करून घेतली त्याची. त्यानंतर जे लावल्यानंतर 5-6 दिवसानंतर त्याच्यात आपण आरपीएस 76 पर एकर 1 लिटर आणि एक किट बॅक्टोरीचं एक किट असं आपण त्याला सोडलं होतं. ठीक आहे. 40 दिवसाची मिरची आपण प्लॉटवरती मध्ये उकळून पाहिलं थोड्या वेळापूर्वी. साधारणपणे किती फूट लांबीच्या मुळे पुढे बाहेर आली तुम्हाला? आता कमीत कमी 2-2.5 फुटाच्या बाहेर. आणि प्रत्येक झाडा सरासरी 50 मुळे तर आरामशीर असतील. कशा पण जास्त असतात. मग तुमच्या बरोबर ज्यांनी मिरची लावली यांच्या मिरचींची अवस्था काय आता? नाही, खूप मोठा चेंजेस आहे. आपला खूप चांगला आपला एक तोडा पण होऊन गेला 40 दिवस म्हणजे 34व्या दिवशी मिरचीचा पहिला तोडा झाला आपला. मित्र सांगण्यासाठी अभिमान वाटतो की मिरची लावल्यापासून 34व्या दिवशी या 2.5 एकरमध्ये 70 किलो मिरचीची पहिली वांगी निघलेली आहे. माझ्या अंदाजाने चालू परिस्थितीमध्ये सर्वात जास्त फास्ट मिरची चालू होण्यासाठी फक्त हे काम आरपीएस आणि आरपीएस 76 करू शकतं एवढं मी आपल्याला सांगू शकतो. थँक्यू. जय धन्वंतरी. आणि सर्वांना एक पूर्ण क्लिप दाखव, जरा जवळून दाखव. जा तसे झाड दाखव, मुळ्या दाखव, पहिले बघ झाड इथे तुटल्यात तसे हो किती पूर्ण लाईन दाखवतो. लाईन दाखव, खाली नका दादा, वरची लाईन दाखव.